उत्तराखंडमध्ये पुरामुळे मृतांचा आकडा 102, अजूनही 70,000 अधिक पर्यटक आणि यात्रेकरु अडकले. लष्कर आणि राष्ट्रीय आपत्ती मदतकार्य दलाचं मदतकार्य सुरू. दिल्लीत यमुनेची पातळी 35 वर्षांमधली अधिक सर्वाधिक पातळी, 260 मीटर पर्यंत वाढणार. नदीकाठच्या 1500 लोकांना हलवलं. कोल्हापूर शहरात खूनसत्र सुरूच. लक्ष्मीपुरी भागात सापडला वृद्ध महिलेचा मृतदेह. आतापर्यंत 9 जणांची डोक्यात दगड घालून हत्या. क्रिकेट बेटिंग प्रकरणी नागपुरात 3 बुकींना सोडलं मोकळं. आता दुबईहून करतात बेटिंग. नागपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज बिहारच्या विधानसभेत आणणार विश्वास प्रस्ताव. काँग्रेस जेडीयूच्या बाजूने मतदान करणार. बाळासाहेबांच्या निधनानंतरचा शिवसेनेचा आज पहिला वर्धापन दिन. अंतर्गत कलहानं पोखरलेल्या सेनेच्या कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे काय संदेश देणार याची उत्सुकता. गणेश मूर्तींसाठी प्लास्टर ऑफ पॅरिस आणि रासायनिक रंगांचा वापर करण्यावर बंदी घालावी. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांनी केली मागणी.